मंडळी नमस्कार मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला आहे ओबीसी समाजही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे आदिवासी समाजही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी एसटी प्रवर्गात इतर समाजाला प्रवेश देऊ नये यासाठी नुकतंच आदिवासी समाजातल्या लोकप्रतिनिधींनी मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारल्या त्यानंतर दोन दिवसांनी धनगर समाजाचा एसटी मध्ये प्रवास करावा या मागणीसाठी धनगर समाजाच्या प्रतिनिधींनीही मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्याच्या बातम्या आल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आरक्षणाबाबत काय तो लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सर्व समाज व्यक्त करतो आहे मागच्या आठ दिवसांमध्ये राज्य सरकारनं ही निर्णयांचा नुकता धडाका लावलाय अनेक विकास कामांना मंजुरीसाठी मान्यता दिली जाते मात्र मराठा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मात्र सुटताना दिसत नाही राज्य सरकारनं ना ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणखी एक निर्णय नुकताच घेतला राज्यातल्या जवळपास पंधरा वेगवेगळ्या जातीला ओबीसीच्या यादीत टाकण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली अर्थात असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेण्यात आला त्यामुळे या पंधरा नव्या जाती ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील असं आता बोललं जाते केंद्रीय मागास वर्ग आयोग या मागास जातींची यादी आणि त्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला लवकरच सादर करेल छोट्या छोट्या जातीमध्ये विखुरलेला हा समाज राज्यात जवळपास पाच लाखांच्या आसपास असून त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा लवकरच मिळणार आहे तर राज्य सरकारनं ज्या पंधरा जातींना ओबीसी आरक्षणासाठी शिफारस केली आहे त्या कोणत्या जाती आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली आहे ती बडगुजर बडगुजर सूर्यवंशी गुजर लेवेगुजर रेवेगुजर रेवागुजर पोवार भोयार पवार कप्पेवार मुन्नार कप्पेवार मुन्नार कापू तेलंगा तेलंगी पेंथारेंडी रुकेकरी लोध लोधा लोधी डांगरी या जातीचा लवकरच ओबीसी मध्ये समावेश होईल असं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका बसल्याचं आपण पाहिलं मात्र येणाऱ्या विधानसभेच्या तोंडावर राज्यातलं महायुती सरकार मराठा विरुद्ध ओबीसी अशा वातावरणात ओबीसी समाजाच्या पाठीमागं उभं असल्याचं आपल्याला दिसतं आहे त्यातच जा या पंधरा जातींचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास या सर्व जाती महायुतीच्या मागे उभं राहतील असं बोललं जात आहे त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय महायुतीच्या फायद्याचा ठरेल असंही बोललं जात आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या एक वर्षात अनेकदा आमरण उपोषण करत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी केली मात्र या मागणीकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचंही पाहिलं पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाईल अशी शक्यता व्यक्त होते आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या अनेक भाषणातून मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास मराठा समाज महायुतीच्या विरोधात मतदान करेल अशी भूमिका घेतली आहे त्यातच विधानसभेची आचारसंहिता लागू आहे कदाचित तोच अंदाज बघता महायुती सरकारही ओबीसी समूहाला आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे त्यातच राज्यातल्या या पंधरा जातींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळून देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्न करत असून त्याबाबतीत निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयावर समाजामध्येही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत मनोज जरांगे पाटील इतका दीर्घ संघर्ष करूनही मराठा समाजाबाबत सरकार निर्णय घेत नाही धनगर समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं जात नाही मात्र इतर पंधरा जातींना कोणतीही मागणी नसताना ओबीसी समाजात त्यांचा समावेश करण्यात येतो असून शासन यासाठी स्वतःहून पुढाकार घेत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान राज्य शासन लवकरच नॉन क्रिमिलेरची मर्यादा देखील वाढवणार असल्याचं एका वृत्तात म्हटलं आहे आजच्या घडीला ओबीसी एन टी या समाजाकडून मोठ्या प्रमाणात नॉन क्रिमिल वापर केला जातो त्यामुळे असा निर्णय घेतल्यास ओबीसी सह इतर आरक्षित समाजालाही खुश करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात मंडळी तुम्हाला काय वाटतं सरकारच्या या निर्णयामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा फायदा होईल का हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथेच सामन्याशी पहा